रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गुट के राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आज नागपुर में हैं और उन्हें इस दौरान पत्र परिषद आयोजन कर विविध मुद्दे पर पत्रकारों से संवाद साधा। इस दौरान आठवले बोले कि जिस सरकार में मैं हूँ वह 5 साल चलेगी, झूठी अफवाह फैलाई जा रही है कि यह सरकार गिर जाएगी। जब किसी एक पार्टी को बहुमत नहीं मिलता है तो कई पार्टियां मिलकर सरकार बनाती है, इससे पहले भी ऐसा हुआ है। तीसरे अंदा मला नरेंद्र मोदी सरकार मध्ये राज्य मंत्री बनण्याची संधी मिळाली आणि मला राज्यमंत्री पदापर्यंत पोहोचवण्यामध्ये जसा माझ्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहेच आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद माझ्या पाठीमाग आहेच आहे, पण आपल्यासारख्या सर्व पत्रकारांच्या पाठिंब्यामुळे मला दिल्लीमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि जवळजवळ 15 वर्ष किंवा मंत्री राहण्याची संधी, 15 वर्ष नाही पण मी आता 8 वर्ष झाली मी मंत्री आहे, पहिली 2 वर्ष मी मंत्री नव्हतो पण जवळजवळ 13 वर्ष मंत्री बनण्याची संधी मला मिळत आहे, मिळालेली आहे आणि मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर सारख्या एका अत्यंत महत्त्वाच्या शहरामध्ये, जे शहर हे पूर्वीचं मध्य भारताची राजधानी असणारं हे शहर आहे, महाराष्ट्राची उपराजधानी असणारं हे शहर आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या शहरामध्ये बौद्ध धम्म दीक्षा घेतली ते शहर नागपूर शहर आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना ज्या शहरामध्ये झाली ते शहर नागपूर शहर आहे आणि मला पॅंथरच्या मुवमेंटपासून नागपूर आणि विदर्भांनी फार मोठी साथ दिलेली आहे। आमची मुवमेंट सर्व विदर्भाच्या कानाकोपऱ्यामध्ये होती, गावागावामध्ये आपल्या पॅंथरच्या छावण्या होत्या, आताही आहेत, त्यामुळे आज इथं येण्याची संधी मिळाली। एक तर आता ज्या सरकारमध्ये मी आहे ते सरकार 5 वर्ष चालणारं सरकार आहे, हे सरकार पडेल अशा पद्धतीची अफवा पसरवण्यात येत आहेत, पण सरकारकडे क्लिअर मेजॉरिटी आहे, 293 सीट्स आमच्याकडे आहेत आणि नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे आमच्यासोबत आहेत आणि उद्या ते आमच्यासोबत राहणार आहेत, त्यामुळे सरकार पडण्याचा काही प्रश्न अजिबात येत नाही। पूर्वीची सरकार अशी चाललेली आहे, कोलिशन गव्हर्नमेंटची जी पद्धती आहे किंवा एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळं अनेक पक्ष एकत्रित येऊन आघाड्या स्थापन करण्यात आल्या आणि अनेक पक्षांच्या सहकार्याने सरकार बनली, त्यामध्ये कुठल्या एका सरकार पक्षाला बहुमत नव्हतं तरी ती सरकार चाललेली आहे। पत्रकारों द्वारा हाल ही में संपन्न हुए लोकसभा चुनाव में विदर्भ में बीजेपी को कम सीटें मिलने पर सवाल किया गया, जिस पर आठवले बोले कि विदर्भ भाजपा का गढ़ है, तब हमें कम सीटें मिली, महायुति को 40 सीटें मिलने की उम्मीद थी लेकिन संविधान बदलने की झूठी कहानी के कारण यह संभव नहीं हो सका। कमी जागा मिला, विदर्भ हा तसा बीजेपी चा बाले किल्ला होता, एकेकाळी तो काँग्रेस चा बाले किल्ला होता, मला वाटतं 10 च्या 10 जागा पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेसच्या निवडून यायच्या, पण यावेळेला मात्र विदर्भामध्ये आम्हाला ज्या पद्धतीनं विजय मिळायला हवा होता तसा विजय विदर्भामध्ये मिळाला नाही, मराठवाड्यामध्ये मिळाला नाही आणि आमची अपेक्षा अशी होती की आम्हाला 40 पर्यंत जागा मिळतील आमच्या महायुतीला, पण संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये संविधान बदलणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली। आंबेडकराईट लोकांची संख्या देशाच्या अनेक राज्यामध्ये आहे, सर्वच राज्यामध्ये आहे, पण महाराष्ट्राला जो आंबेडकरवादी आहे तो अत्यंत सक्षम आंबेडकरवादी आहे, तो बुद्धिस्टही आहे, दलितही आहे आणि चळवळीचं ज्ञान असणाराही तो आहे, पण ज्या नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे
ज्या नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबरचा दिवस संविधान दिवस म्हणून पाळण्याचे आदेश ते 14 प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी काढले, 2 दिवसांचं स्पेशल अधिवेशन घेतलं. ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या 26 अलीपूर रोडला एक सुंदर असं स्मारक बनवलं. डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन काँग्रेसच्या काळामध्ये स्थापन करण्यात आलं होतं, पण अनेक वर्ष त्या ठिकाणी फक्त ऑफिसच होतं. नरेंद्र मोदी आल्याबरोबर जवळ 350 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. लंडनमध्ये 41 कोटीला घर विकत घेऊन त्याचं स्मारक बनवण्यात आलेलं आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा माननीय नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये झाला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, मी सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. आता इंदू मिलचं जे काम आहे ते जोरदारपणे चालू आहे आणि इंदू मिलच्या कामाला जवळजवळ 1200-1300 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा 350 फुटाचा आणि 100 फुटाचं फाउंडेशन असा देशातला 2 नंबरचा पुतळा उंचीमध्ये राहणार आहे आणि हे स्मारक अत्यंत अद्ययावत होणार आहे, अत्यंत सुंदर असं स्मारक त्या ठिकाणी होणार आहे. तर ही सगळी कामं जी आहेत ती कामं नरेंद्र मोदींच्या काळामध्ये झालेली आहेत. असं असताना नरेंद्र मोदी कधी संविधान बदलू शकत नाहीत. नरेंद्र मोदीजीच काय, परंतु कुणीही संविधान बदलू शकत नाही. पण या वेळेला विरोधकांना मात्र त्याच्यामध्ये यश मिळालं. हे संविधान बदलतील, त्यांच्या 400 जागा आल्या तर हे संविधान बदलतील, देशामध्ये हुकुमशाही येईल, अशा पद्धतीची चर्चा करण्यात आली. माननीय मल्लिकार्जुन खरगे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत, त्यांना अध्यक्ष बनवलं. पण कर्नाटकमध्ये ज्यावेळेला मुख्यमंत्री बनवण्याची संधी आली त्यावेळेला कधी त्यांना मुख्यमंत्री बनवलं नाही. आणि मल्लिकार्जुन खरगे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे काँग्रेसचे नेते आहेत, होते, आताही आहेत. आगामी विधानसभा को लेकर आठवली बोले कि हमें विधानसभा में 10 से 12 सीटें दीजिए. विदर्भ में हम उत्तरी नागपुर, उमरेड, उमरखेड, वाशिम जैसी 3 या 4 जगह मांग रहे हैं. वंचित बहुजन अघाड़ी को अब तक अपेक्षित सफलता नहीं मिली है. अगर तीनों पार्टियां अपने कोटे की 4 सीटें दें तो हम 12 सीटों पर चुनाव लड़ेंगे. अगली बार सरकार आए तो एक दो मंत्री और निगम मंडल में एक एक मंत्री दिया जाए. रिपब्लिकन पक्षाला 10-12 जागा दयाव्या. दलित मतं जी आहेत, आंबेडकरी मतं जी आहेत, ती मतं जरी थोडी फुटी काही गटागटामध्ये असलीही तरी माझ्या पक्षासोबत मतदारांची संख्या मोठी आहे. माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन विकास आपल्या वंचित बहुजन आघाडीला जसं यश मिळायला पाहिजे तसं मिळत नाही आहे. स्वतःच्या बळावर सगळ्या जागा लढूनही त्यांना आपल्या पक्षाला मान्यता मिळवत आलेली नाही अजून. पण आम्ही ज्यावेळी एकत्र होतो त्यावेळेला 2096 मध्ये आम्ही 11 जागा लढलो आणि आमच्या पक्षाला मान्यता मिळाली. त्यावेळेला 4% मताला मान्यता मिळण्याचा नियम होता, आता 60% नियम आहे. आणि आता माझा पक्ष जो आहे तो नागालँडमध्ये माझा पक्ष रेकग्नाइज आहे, 2 आमदार तिथं आहेत. मणिपूरमध्ये माझ्या पक्षाच्या उमेदवाराला लोकसभेमध्ये 17% मते मिळालेली आहे, तिथं माझा पक्ष रेकग्नाइज झालेला आहे. आता 2 राज्यांमध्ये जर मान्यता मिळाली, महाराष्ट्रामध्ये जर आमचे 2 खासदार निवडून आले आणि 12-13 जागा जर विधानसभेच्या निवडून आल्या तर महाराष्ट्रामध्ये आमचा पक्ष रेकग्नाइज होऊ शकतो. पण तेवढ्या जागा आम्हाला लोकसभेच्या 2 जागा मिळणं काय फार अडचणीचं नव्हतं. आम्ही लोकसभेला 2 जागा मागितली होती RPI ने, पण त्या काही मिळाल्या नाहीत. पण आता विधानसभेला तरी आम्हाला 10-12 जागा द्याव्यात. त्यामधल्या विदर्भामधल्या 3-1 तरी जागा आम्हाला द्याव्यात, कारण विदर्भामध्ये दलित, बुद्धिस्ट, आंबेडकराईट लोकांची मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळं विदर्भामध्ये आम्ही आता उत्तर नागपूर आहे किंवा उमरेड आहे, त्यानंतर आपला उमरखेड आहे यवतमाळ जिल्ह्यामधला, वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम आहे, असे 3-4 जागा आम्ही मागतो.
आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही 18 जागांची यादी तयार केलेली आहे आणि ती चंद्रकांत बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवार यांना आमची यादी या 2-3 दिवसात आम्ही देणार आहोत आणि त्याच्यातले आम्हाला 10-12 जागा द्याव्यात आमची मागणी आहे. आणि आम्हाला बीजेपीच्या कोट्यामध्ये समजू नये, बीजेपीच्या कोट्यात तर आम्ही आहोतच, पण तिन्ही पक्षांनी आम्हाला 4-4 जागा द्याव्यात. त्यांच्या कोट्यामधल्या 4-4 जागा तिन्ही पक्षांनी दिल्या तर 12 जागा आम्हाला मिळतील आणि आम्ही आमच्या सिम्बॉलवर लढणार आहोत. मागच्या वेळेला देवेंद्रजीची इच्छा अत्यंत चांगली होती, त्यांनी 5 जागा आम्हाला दिल्या पण ते 5 ठिकाणी कमळावरती उमेदवार लढले आणि उमेदवारी सगळे ते त्यांचेच होते. तर यावेळेला थोडंसं देवेंद्र फडणवीस हे अनुभवी नेते आहेत, अभ्यासू नेते आहेत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरती 5 वर्ष राहिलेले आहेत आणि सर्व समाजाला घेऊन जाण्याची त्यांची भूमिका सातत्यानं राहिलेली आहे. मित्र आहेत आणि त्यांनी आम्हाला सुरुवातीला RPIला मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊ अशी असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं होतं, पण विस्तार झाला नाही, त्यामुळं काय यावेळेला तर काय मंत्रिपद मिळालं नाही. पण पुढच्या वेळेला सरकार येईल त्यावेळेला 1-2 मंत्रिपद आम्हाला द्यावीत अशी आमची मागणी आहे. आणि आता महामंडळाचं वाटप होतं आहे, त्यामध्ये महात्मा फुले विकास महामंडळ आहे आणि एखादं महामंडळ आहे, अशा 2 महामंडळाची तरी चेअरमनपद आम्हाला मिळावीत अशी आमची मागणी आहे. तसं एक पत्र आम्ही त्यांना देणार आहोत. आता अनेक लोकांच्या नेमणुका होत आहेत आणि नेमणुका यासाठी आम्ही करतो आहोत की नंतर आमचं सरकार येणार आहे. जरी विरोधकांनी किती प्रयत्न केला तरी त्यांना लोकसभेला जे यश मिळालं त्याच्या 50% कमी यश यावेळेला मिळेल, कारण यावेळेला संविधानाचा मुद्दा चालणार नाही आहे आणि यावेळेला आम्ही तिघे पक्ष आणि आमचा RPI जो आहे रिपब्लिकन पक्ष जो आहे तर आम्ही सगळे एकत्रितपणे एक चांगल्या पद्धतीची प्रचार यंत्रणा उभी करतो आहोत. दलित समाजामध्ये जो गैरसमज झालेला आहे तो दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही संविधान बदलणार कसे, संविधान कुणी बदलू शकत नाही, मोदीजी तर बदलू शकत नाही पण कुणी संविधान बदलू शकत नाही, आरक्षण कुणी काढू शकत नाही आणि आरक्षण काढलं तर राहुल गांधी काढू शकतात, इतर कुणी काढू शकत नाही. पण राहुल गांधींनी सांगितलेलं आहे की आमची सत्ता आल्यानंतर, वेळ आल्यानंतर आम्ही आरक्षण खत्म करू, अशी अत्यंत चुकीची भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि संविधानाला छेद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्या संविधानाला बदलण्याची भावना त्याच्या पाठीमागे नरेंद्र मोदींची नव्हे तर राहुल गांधींची आहे. आणि भारताच्या बाहेर जाऊन राहुल गांधी उलटसुलट बोलत असतात, त्यामुळे माझी सरकारकडे मागणी आहे की राहुल गांधींचा पासपोर्ट जो आहे तो कॅन्सल करावा किंवा त्यांच्याकडून थोडंसं आश्वासन घ्यावं की मी भारताच्या बाहेर गेलो की देशाच्या विरुद्ध बोलणार नाही, देशाच्या बाहेर जाऊन देशाची लोकशाही धोक्यात आहे म्हणायचं. आणि मग तुम्हाला आता विरोधी पक्ष नेते कसं मिळालं, 99 जागा तुमच्या कशा निवडून आल्या, 234 जागा तुम्हाला आरोपीच्या निवड्या कशा निवडून आल्या, लोकशाही जर धोक्यातच आहे तर अशा पद्धतीनं चर्चा करून हे लोकतंत्र हे धोक्यात आणतील हे करतील. या देशात कधीच हुकुमशाही होऊ शकत नाही, या देशात बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे अत्यंत मजबूत संविधान आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा प्रचार यावेळेला चालणार नाही. उलट राहुल गांधींनी जी भूमिका मांडलेली आहे त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आंदोलन झालेलं आहे, राहुल गांधींच्या स्टेटमेंटचा निषेध केलेला आहे. परंतु राहुल गांधींच्या संबंधामध्ये काहीतरी चुकीच्या पद्धतीनं त्यांची जीभ छाटली पाहिजे, त्यांना चटके दिले पाहिजेत, अशा पद्धतीची भूमिका मांडणं हे योग्य नाही आहे असं मला वाटतं. की त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याचा विरोध करण्याचा आपणाला अधिकार आहे, पण अशा पद्धतीनं एखाद्या नेत्याच्या संबंधामध्ये बोलणं बरोबर नाही.
साथ ही पत्रकारों द्वारा राहुल गांधी को लेकर सवाल करने पर रामदास आठवले बोले कि राहुल गांधी जब भारत से बाहर जाते हैं तो उल्टी सीधी बातें करते हैं, इसलिए उनका पासपोर्ट रद्द किया जाए या उनसे लिखवाया जाए कि मैं बाहर ऐसी बातें नहीं करूंगा। एकदम चुकी जा दिशे न पुढ़ जाता है कि एकदम उकाळ्या पकाळ्या किंवा आरोप प्रत्यारोपांनी सगळं राजकारण एकदम बळबडलेलं आहे। तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी विकासाच्या दिशेने पुढे जायला पाहिजे आणि या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे। माझी पक्षाची बांधणी देशभरामध्ये सुरू आहे आणि देशामध्ये कुठलाही एक प्रांत असा नाही की त्या ठिकाणी आरपीआय नाही। अंदमान निकोबारमध्ये, लक्षद्वीपमध्ये, दादरा नगर हवेलीमध्ये, दीव दमनमध्ये आणि बाकीच्या सर्व राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या माझ्या गटाच्या शाखा आहेत। त्यामुळं पक्षाची बांधणी करण्याकडे माझं पूर्णपणे लक्ष आहे आणि सर्व जाती जमातींना न्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।